मित्रांनो सुप्रीम नमस्कार. मी आहे विनोद कुमार माने. विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आहे. मित्रांनो कशा आहात आपण सगळे? मजेत असाल ना? उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि उन्हाळ्याची ही वेगळी गरमी आणि जे राजकीय वातावरण तापलं त्याची वेगळी गरमी. मित्रांनो सगळ्या निवडणुका संपल्या, निवडणुकांचा निकाल लागला, आता सरकार स्थापन होईल, या सगळ्या भानगडीमध्ये काहींचा वेळ जो आहे तर तो गेला. मित्रांनो आता आपल्याला आपल्या करिअरकडे फोकस करायचं आहे आणि साधारणतः जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना एक सांगणं आहे की त्यांनी आता जोमात आणि जोरात तयारी करायची आहे, जेणेकरून येणाऱ्या भविष्यातील पुढच्या जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा असतील, ज्यामध्ये MPSC असेल, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा असेल, किंवा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा असेल, तर या परीक्षा त्याचबरोबरीनं स्टेटमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होणाऱ्या राज्य सरकारच्या जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा असतील तर त्या सगळ्यांमध्ये आपल्याला समजा जर घवघवीत यश संपादन करायचं आहे तर त्यासाठी मित्रांनो अभ्यासाशिवाय आपल्याला पर्याय नाही. चाल ढकल तर अजिबातच करायचं नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला यश संपादन करायचं असेल, तुम्हाला जे ध्येय तुम्ही ठरवलेलं असेल, ज्या ध्येयाच्या शिखरावर तुम्हाला जायचं असेल, उंचीचं शिखर तुम्हाला गाठायचं असेल, तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला मेहनत करायची असते. मित्रांनो आपले आईवडील आपल्याला शिक्षण देत असताना प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत करतात, संघर्ष करतात आपल्या मुलांसाठी. इनरवियरपासून तर सगळे नवनवीन कपडे, त्याच्यानंतर पुस्तकांसाठी बॅग, नवनवीन पुस्तके, सायकल, बाईक, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खाण्यापिण्यापासून तर सगळ्या ज्या गोष्टी असतील तर त्या सगळ्या आपल्यासाठी करतात. प्रचंड प्रमाणामध्ये आपले आईवडील आपल्यासाठी खूप मेहनत करतात, मात्र मुलांनी देखील त्याच प्रमाणामध्ये आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी आपण मोठं व्हावं, आपण आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करावं, ध्येयाचं उंचीचं शिखर गाठावं, समाजामध्ये मान प्रतिष्ठा सन्मान मिळावं आणि यासाठी आपलं भविष्याचा वेध जो आहे ना तो आपल्याला घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही आयुष्याचे 3 वर्ष जर प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत करून तुमचे जे स्वप्न आहेत, जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे, ते जर तुम्हाला करता आलं तर आयुष्यामध्ये 30 वर्ष आपण बसून आरामात खाऊ शकतो. मात्र विद्यार्थ्यांनो तुम्ही आयुष्याचे 3 वर्ष, आत्ताचे 3 वर्ष जर तुम्ही वाया घालवले तर 30 वर्ष तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत करावी लागेल. तर ही गोष्ट तुम्हाला प्रामुख्यानं लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आज आपण पाहतो आहे की 10वी 12वीचे विद्यार्थी, 10वी पास झालेले विद्यार्थी असतील किंवा 12वी पास झालेले विद्यार्थी असतील, मित्रांनो यावेळेला काही विद्यार्थी खूप प्रमाणामध्ये, जास्त प्रमाणामध्ये अभ्यास करताना आपल्याला दिसतात, सिरियस होताना दिसतात अभ्यासामध्ये. पण मात्र काही विद्यार्थी जे आहेत त्यांना असं वाटतं की काय अभ्यास करायचा आहे 10वीच्या परीक्षेला 12वीच्या परीक्षेला, तर आपण चीट मारूनही पास होऊ शकतो. पण मित्रांनो याच्या पुढचं जे शिक्षण असतं तिथं मात्र तुमचा निभाव लागणार नाही, तिथं मात्र तुमचा टिकाव लागणार नाही. आणि यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच, तुम्ही 10वीपासूनच तुम्हाला जे व्हायचं असेल, तुम्हाला मग वैद्यकीय क्षेत्रामध्ये जायचं असेल, तुम्हाला अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये जायचं असेल, तुम्हाला एखादं वकील व्हायचं असेल, तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल, तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल, किंवा तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये जायचं असेल, ज्या फील्डमध्ये तुम्हाला आवड आहे, मग कला क्षेत्र असेल किंवा कुठलंही क्षेत्र असेल, ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं आहे, निदान त्या क्षेत्रात आपण चांगली कामगिरी बजावली पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपण आपला अभ्यास जो आहे तर तो करायला पाहिजे. मित्रांनो आज आपण समजा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा आपण या ठिकाणी देत असू किंवा संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा देत असू, आता या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये आपण जर पाहिलं तर पाचवीपासून बारावीपर्यंत किंवा त्याच्या पुढं आपल्याला गणित होतं, मॅथ, आपल्याला ज्योमेट्री होतं, भूमिती होती आपल्याला, आपल्याला जीवशास्त्र होतं, आपल्याला भौतिकशास्त्र होतं, आपल्याला रसायनशास्त्र होतं, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, त्याचबरोबरीनं आपल्याला इतिहास होतं, आपल्याला भूगोल होतं, त्याचबरोबर आपल्याला चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, रिझनिंग, तर ह्या सगळ्या जे विषय आहे तर हेच विषय आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये राहतात, त्या अनुषंगानं आपल्याला तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे. बघा, कुठलंही यश जर आपल्याला गाठायचं असेल तर त्या अनुषंगानं आपल्याला तशी तयारी करणं खूप गरजेचं आहे. आपण आपल्याला समजा आता मला किंवा तुम्ही ठरवलं की मला नाही मला यू पी एस सीच्या परीक्षेची तयारी करायची आहे, तर बाबा तुला आठवीपासून, दहावीपासून, नववीपासून तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य जर प्राप्त करायचं असेल तर तुझं गणित चांगलं असलं पाहिजे, तू गणिताचा अभ्यास चांगला केलं पाहिजे, तुला इंग्रजी आली पाहिजे, तुला मराठी आली पाहिजे, तुला हिंदी आली पाहिजे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बरेच जे काही विषय आपल्याला ठरवून दिलेले असतात त्याची तयारी आपण करायला पाहिजे. मित्रांनो बघा, शून्यातून आपल्याला विश्व निर्माण करता येतं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उन्हेतून विश्व निर्माण केलं, असे बरेच उदाहरणं आहेत. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो विद्यार्थ्यांना की तुम्हाला प्रेरणा घेणं अत्यंत आवश्यक आहे, महापुरुषांची प्रेरणा घ्या. ज्या ज्या व्यक्तींनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये भरघोस अशी कामगिरी केलेली आहे, भरघोस असं यश संपादन केलेलं आहे, त्यांचं चरित्र तुम्हाला वाचायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला निदान त्यांच्याकडून प्रेरणा घेता येईल आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आपल्याला पुढं जाता येईल. मित्रांनो, आयुष्यामध्ये संघर्ष करत असताना आपल्याला अपयश येतं, पण त्या अपयशानं खचून जाणं हे केव्हाही वाईट असतं. अपयश हे यश प्राप्तीसाठी असतात हे आपल्याला निदान लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी एम पी एस सीला किंवा यू पी एस सीला एकदा उत्तीर्ण झालं, दोनदा उत्तीर्ण झालं की तो सगळा जे काही मेहनत आहे त्यांनी जी प्रचंड प्रमाणामध्ये केलेली ते विसरून जातात किंवा पुढं त्या गोष्टीला हात घालत नाही. बाबांनो, तुम्हाला जर प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत घ्यायची असेल ना, तुम्हाला आय एस व्हायचं असेल, तुम्हाला आय एफ एस व्हायचं असेल किंवा तुम्हाला आय एस व्हायचं असेल, आय आर एसमध्ये जायचं असेल किंवा मग तुम्हाला एम पी एस सी थ्रू तुम्हाला बी डी ओ होता येईल, तुम्हाला एस डी ओ होता येईल, तुम्हाला नायब तहसीलदार होता येईल, तुम्हाला बऱ्याचशा पोस्ट असतात, तर त्या सगळ्या अचीव करण्यासाठी. आणि मित्रांनो, एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात ठेवायची, आयुष्यामध्ये स्वप्न जर बघायचं असेल ना तर ते छोटं अजिबात बघायचं नाही, मोठं स्वप्न बघा, मोठं स्वप्न बघा. मोठे स्वप्न जर आपल्याला पूर्णत्वास नेता आले नाही तर किमान लहान स्वप्न तरी आपल्याला पूर्णही करता येतील. मित्रांनो, या ठिकाणी आपण जर यू पी एस सीचा अभ्यास करू तर साधारणतः यू पी एस सी आणि एम पी एस सीचा अभ्यासक्रम जो आहे तर थोड्या प्रमाणात म्हणजे सारखाच आहे, सीशॅट पॅटर्नच आहे, तर तिथं आपल्याला करता येईल. मग समजा पोलीस भरती असेल, बँकिंग असेल, रेल्वे असेल, अशा नानाविध परीक्षांमध्ये आपल्याला यशाचं शिखर गाठता येऊ शकतं आणि त्या अनुषंगानं आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपले आई बाबा आपल्यासाठी जे प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत करतात ना, तर ती मेहनत कुठं ना कुठं तरी फळास आली पाहिजे. मित्रांनो, या अनुषंगानं माझं तुम्हाला एक विनंती आहे की बघा, कुठलंही यश जर आपल्याला मिळवायचं असेल ना तर त्यासाठी प्रचंड प्रमाणात मेहनत करण्याची आपली तयारी असली पाहिजे, आहे की नाही बरोबर? आणि ती तयारी तुम्ही करू शकता. कुठलाही व्यक्ती हा म्हणजे यश प्राप्त करू शकतो, फक्त त्याने स्वतःला मानसिक रूपानं तयार ठेवलं पाहिजे, त्याची मानसिकता तयार झाली पाहिजे. जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी शक्य नाही, ती आपल्याला शक्य करून दाखवता येऊ शकतो आणि त्यासाठी आपली विचारसरणी जी आहे ना ती चांगली असली पाहिजे. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह दृष्टिकोन जो आहे ना, तर तो पॉझिटिव्ह दृष्टिकोन, सकारात्मक दृष्टिकोन आपल्या पुढं असलं पाहिजे आणि तो जर आपल्यामध्ये असलं तर आपण जगातल्या कुठल्याही गोष्टी आपण प्राप्त करू शकतो. मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आजच्या विद्यार्थ्याला प्रचंड प्रमाणामध्ये
मेहनत करणं अत्यंत गरजेचं आहे. पण तो मेहनत करायला पुढे येतच नाही. एक दोन टर्म दिले, एक तास अभ्यास केला, दोन तास अभ्यास केला की झालं म्हणतो तो, आता मला अभ्यास करायचं, कंटाळा आलेला आहे, आता मला फिरायला पाहिजे, आता मला टी व्ही बघायला पाहिजे, आता मित्रांसोबत फिरायला पाहिजे, लग्नामध्ये जायला पाहिजे, बर्थडे पार्टीमध्ये जायला पाहिजे. अरे बाबा, ह्या सगळ्या भानगडी तू जर आत्ता केला आणि त्यामध्ये जर तू वेळ घालवला तर तू आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याग करावं लागतं. मित्रांनो, 10वीची परीक्षा असेल, 12वीची परीक्षा असेल किंवा आयुष्यातली कुठलीही परीक्षा असेल, ती जर आपल्याला 100% पास जर करायची असेल ना, तर त्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत करावी लागते आपल्याला. रात्रीचा दिवस करावा लागतो, रक्ताचं पाणी करावं लागतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. यश सहजासहजी भेटत नाही. मी असं का म्हणतो आहे, कारण आजकालची मुलं ही अभ्यास करायला खूप मागे पुढे पाहतात, अभ्यास करत नाही, आणि आय तर यश कधीच भेटत नाही. देगा हरी खटल्यावरी हे तुम्हाला कधीच भेटू शकणार नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आयुष्यामध्ये जर आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये यश जर संपादन करायचं असेल ना, तर त्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही. नाहीतर मग तुम्हाला त्या बकऱ्या चारायला, मग त्या म्हशी चारायला, रोजगार हमीच्या कामावर जायला, मग तुम्ही मोकळे आहात. मग तुमची पोरं, तुमचं लग्न झाल्यानंतर तुमची बायको, तुमचे पोरं हे तुमच्या ढुंगणावर लात मारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बाबांनो, लक्षात घ्या, आता तरी सुधरा, कारण या वयामध्ये आपलं रक्त जे असतं ना, ते असं खवळलं पाहिजे. आपण विचार केलं पाहिजे, ज्या लोकांनी जगामध्ये जे यश गाठलेलं आहे किंवा जे यश संपादन केलं आहे ना, ते असंच नाही केलं आहे. त्याची बरीच उदाहरणं आहेत, बऱ्याच महापुरुषांची उदाहरणं आहेत. ती लक्षात घ्या, त्यांच्याकडून प्रेरणा घ्या, आणि आयुष्यामध्ये खूप मोठं अचीवमेंट जे आहे ना, ते अचीवमेंट तुम्हाला प्राप्त करायचं आहे. बरीच उदाहरणं आहेत ना. आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमची वाचनक्षमता जी आहे ना, ती असली पाहिजे. प्रचंड प्रमाणातील पुस्तकं तुम्हाला वाचता आली पाहिजे. तुम्हाला माहीत आहे ना, वाचनवेड असणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी माणसं स्वतःसाठी घर बांधतात, पण त्यांनी पुस्तकासाठी घर बांधलं राजगृह नावाचं. मग अशा सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये आपण आलो ना, तर आपल्याला जेवढं चांगलं करता येईल तेवढं आपण चांगलं करायला पाहिजे, असं माझं मत आहे. मग मी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना जर मला अपयश आलं, तर लोक काय म्हणतात, अरे लोकांचा विचार करूच नका, लोक नालायक असतात. तुम्ही यश प्राप्त करायला तुम्हाला उशीर झाला तरी ते बोलणार, किती वर्षापासून तयारी करतो आहे असंही बोलणार ते. तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. लोक काही बोलतात, मग लोकांचं बोलणं आपण लक्षात घ्यायचं का? नाही, लोकांना बोलू द्यायचं, आपण मात्र आपल्या कामाकडे लक्ष घालायचं. मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला यश मिळवायचं असेल ना, तर वाचनाशिवाय, पुस्तकं वाचनाशिवाय कुठलाही पर्याय नाही. मित्रांनो, मला नवीन नवीन पुस्तकं वाचण्याचं, नवीन नवीन नॉलेज ज्ञान घेण्याची खूप आवड आहे. मी आत्ताच पुण्यावरून ह्या दोन पुस्तकं बोलवली आहेत, एक शब्दांची कहाणी आणि दुसरं कहाणी वाक्प्रचाराची. मित्रांनो, खऱ्या अर्थानं मी महिन्यातून 4 ते 5 पुस्तकं जी आहेत ना, माझा पगार झाला की मी 4 ते 5 पुस्तकं आणि 2-3 पेन, माझी हॉबी आहे, तर ते मी घेत असतो. मित्रांनो, तुमचीही वाचन क्षमता तुम्हाला वाढवायची आहे. वाचनामुळे आपल्या मेंदूचा, जसं शरीराला व्यायामाची गरज असते, तशा वाचनामुळे आपला मेंदू जो आहे तो सशक्त होत असतो, बळकट होत असतो. नवीन नवीन विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात, आणि नवीन काही करण्याची क्षमता जी आहे ना, ती आपल्यामध्ये निर्माण होत असते. आणि म्हणून स्वप्न मोठे बघा, ड्रीम जे असतात ना, ते मोठे असले पाहिजे, बिग असले पाहिजे. मग मी IAS झालो पाहिजे, एखाद्या जिल्ह्याचा कलेक्टर झालो पाहिजे, मी IPS झालो पाहिजे, है ना, मी IAS झालो पाहिजे, IPS झालो पाहिजे, IRS झालो पाहिजे, IAS झालो पाहिजे, IFS झालो पाहिजे, असे ड्रीम, असे स्वप्न आपण रंगवलं पाहिजे ना. म्हणजे जेणेकरून माझ्या आईवडिलांचे कॉलर असे टाईट झाले पाहिजे, लाल दिव्याच्या गाडीमध्ये आपल्याला फिरता आलं पाहिजे, है ना, लोकांनी म्हटलं पाहिजे, है ना, म्हणजे तुमच्या नावानं की त्याचं त्याचे वडील ते चालले आहेत असं म्हटलं पाहिजे आपल्याला. म्हणजे आपल्यामुळे आपल्या आईवडिलांचा मान सन्मान आपल्याला राखता आलं पाहिजे. आणि जगातले मोठमोठे उदाहरण बघा ना तुम्ही, नेल्सन मंडेला बघा, अब्राहम लिंकन बघा, महात्मा गांधी बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा, स्वामी विवेकानंद बघा,
सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, अरे असे बरेच उदाहरणं आहेत रे बाबांनो, ज्यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी काम केलंय, मानव जातीच्या विकासासाठी काम केलेलं आहे. समाजामध्ये असणाऱ्या अंधश्रद्धा संत गाडगे बाबांना वाचा, ते अडाणी असले, अज्ञानी असले, तरी पण शिक्षणाचं महत्व त्यांनी विशद केलेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अण्णाभाऊ साठे, बरेच राजर्षी, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, अशा लोकांचा पुस्तकांचं वाचन करा, जेणेकरून तुमचे डोके हे खाली न राहता ते विचारानं परिपक्व होतील आणि तुमचे विचार तुम्हाला एक्सप्रेस करता आलं पाहिजे, तुमचे विचार तुम्हाला व्यक्त करता आलं पाहिजे. जगात काय चाललं आहे याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे, आपल्या देशात काय चाललं, शहरात काय चाललं हे देखील आपल्याला समजता आलं पाहिजे. आणि चालू घडामोडीचं ज्ञान तर आपल्याला अद्ययावत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे, मग ते राजकारणातलं असेल, देशातलं असेल, खेड्यातील असेल, कुठल्याही क्षेत्रातील असेल, तर त्या सगळ्या क्षेत्रातील नॉलेज जे आहे, जे ज्ञान आहे, ते आपल्याला अद्ययावत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक बाबीवर. मग राजकारण असेल त्याच्यावर आपले विचार व्यक्त करता आलं पाहिजे, समाजकारण असेल त्याच्यावर विचार व्यक्त करता आलं पाहिजे, एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल त्याच्यावर आपला विचार व्यक्त करता आलं पाहिजे, जिथं अंधश्रद्धेचा विषय असेल, सामाजिक एकतेचा विषय असेल, एखाद्या व्यक्तीवर अन्याय अत्याचार झालेला असेल, त्याविरुद्ध आपल्याला आवाज उठवता पण आलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे जगात काय चाललं आहे, देशात काय चाललं आहे, राज्यात काय चाललेलं आहे, जिल्ह्यात काय चाललेलं आहे, आजूबाजूला काय चाललं आहे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह जो आहे तर तो आपल्याला करता आला पाहिजे. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं जे यश आहे तर ते कशा पद्धतीनं आपल्याला प्राप्त करता येईल, आयुष्यामध्ये मी मोठा व्यक्ती कसं होईल, हे सगळं आपल्याला या अनुषंगानं करता आलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगितलं की ड्रीम कसं, आपलं स्वप्न जे आहे ते खूप मोठं असलं पाहिजे. मोठं म्हणजे काय, तर मी जर IAS झालो, मला लाल दिव्याची गाडी भेटली पाहिजे, बरोबर, मला प्रशासनामध्ये जाऊन सामान्य जनतेचं भलं कसं करता येईल हे मी ठरवता आलं पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला आपण एखाद्या मोठ्या पदावर जाऊ, आणि एक गोष्ट परत लक्षात ठेवायची, ज्या ज्या वेळेला तुम्हाला यश संपादन करून तुम्ही मोठे व्यक्ती व्हाल, एखादा ऑफिसर व्हाल, तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शासन कारभार केलेला आहे, जे राज्य कारभार केलेलं आहे, ते राज्य कारभार कशा पद्धतीनं केलेला आहे, तशाच पद्धतीचा राज्य कारभार तुम्हालाही करता आलं पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी मोठमोठाले पद एच्यू केलेलं आहे, जे IAS झालेले आहे, जे IPS झालेले आहे, जे RS झालेले आहे, जे IS झालेले आहेत, किंवा मंत्रिमंडळामध्ये किंवा भारत सरकारमध्ये जे सचिव झालेले आहेत, किंवा भारत सरकारच्या महत्त्वाच्या पदावर जे जे व्यक्ती या ठिकाणी पोहोचलेले आहेत, अशा तमाम अधिकाऱ्यांना एक मी संदेश देणार आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता सामान्य जनतेच्या हिताचं काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या ठिकाणी मग तू शेतकरी असेल, मग या ठिकाणी एखादा गरीब असेल, एखादा विद्यार्थी असेल, महिला असेल, कुठलाही व्यक्ती असेल, तर देशातल्या प्रत्येक सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तुमची धडपड असली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं तुमच्या शिक्षणाचं महत्त्व हे म्हणजे खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्यामध्ये उतरलेलं आहे असं समजतंय. म्हणजे सत्याला सत्य आणि खोट्याला खोटं बोलण्याची क्षमता जी आहे ना, तर ती क्षमता तुमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि आज देशामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काय झालेलं आहे, तर त्याची निवड कशा पद्धतीचे विचार या ठिकाणी मांडले जातात, कशा पद्धतीनं काय केलं जातं. मित्रांनो, देशामध्ये, राज्यामध्ये, राज्यातला प्रत्येक व्यक्ती, देशातला प्रत्येक व्यक्ती, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे, तर ही भावना प्रत्येकाने रुजवली पाहिजे. भारतीय संविधानाचा आपल्या भारत देशानं, कारण भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं संविधान आपल्या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, तर ते संविधान आपल्याला वाचवता आलं पाहिजे.
ते संविधान जे लागू झालेलं आहे त्या संविधानानुसार देशाचा राज्यकारभार चालत आहे की नाही या संदर्भाची माहिती तुम्हाला असली पाहिजे. म्हणजेच आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्धही आपल्याला आवाज उठवता आलं पाहिजे, पण चांगल्या मार्गाने, चांगल्या मार्गाने. ज्या मार्गाने जायचं आहे तो मार्ग हा चांगला असला पाहिजे हे देखील लक्षात ठेवणं आवश्यक आहे. देशातील प्रत्येक, मग आपल्या देशामध्ये विविध धर्म, विविध जाती संप्रदाय आहेत, पण या ठिकाणी आपला देश कसा आहे तर या देशामध्ये सगळे गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहायला पाहिजे. कुठल्याही प्रकारचं वादविवाद, कुठल्याही प्रकारचं तंटे किंवा कुठल्याही प्रकारचा धर्मभेद, जातीभेद हा असायला नको, आणि ते मिटवण्यासाठी देखील आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मित्रांनो, माणसाने माणसाशी माणसासारखंच वागलं पाहिजे, कुणाला त्रास न देता. आपल्याला तशा पद्धतीनं आपला व्यवहार, आपल्या वाणीमध्ये देखील बदल करायचा आहे. अरे, माणसं आणि जनावरं यामध्ये फरक असलं पाहिजे की नाही, तर हा फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी मी जेवढ्या काही सांगितलेल्या आहे तर त्या सगळ्या आपल्याला अभ्यासाच्या द्वारेच करता येतील. मित्रांनो, म्हणजे 10वीपासून 12वीपासून पुढचं आपण एज्युकेशन घेतो, समजा आपण BA केलं, BSc केलं किंवा BCom केलं, किंवा आपण इंजिनिअरिंगला असू किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये किंवा अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये आपण जात असू, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला आयुष्यामध्ये जर यश मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला माहितीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाचन वेड हा अफाट होता, प्रचंड प्रमाणामध्ये होता, आणि त्यांच्याकडे विविध प्रकारचे ग्रंथ. मी आधीच तुम्हाला सांगितलं की जगातला अशा एकमेव व्यक्ती, लोक राहायसाठी घर बनतात, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशासाठी घर बनलं आहे तर पुस्तकांसाठी घर बनलेलं आहे. तर हे लक्षात घेणं अत्यंत आपल्याला आवश्यक आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेऊन आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे. आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत करायची आहे आणि देशातील महत्त्वाचे पद आपल्याला हासिल करायचं. देशातील महत्त्वाचे मोठमोठे पदं जे आहेत ते तुम्हाला प्राप्त करता आलं पाहिजे, यावर तुमचं फोकस असलं पाहिजे. आणि ते कसं करता येईल या अनुषंगानं आपल्याला विचार करता आलं पाहिजे, आणि त्यासाठी आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये 10वी 12वीपासूनच आपल्याला याचा विचार करायचा आहे. आणि देशातील महत्त्वाचे पद आपल्याला कसं अचीव करता येतील, कसं प्राप्त करता येतील, याचा सारासार विचार करणं हा तुमच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून म्हणतो मी की तुमचे स्वप्न मोठे असू द्या, तुमचं ड्रीम बिग असू द्या, आणि त्या स्वप्न पूर्ततेसाठी तुम्हाला मात्र रात्रीचा दिवस करता आलं पाहिजे. तुम्ही तुमचं म्हणजे चंदनाप्रमाणे तुम्ही झिजलं पाहिजे, तुमचं रक्ताचं पाणी गेलं पाहिजे, म्हणजेच तुम्हाला आयुष्यामध्ये यश येईल. आणि यासाठी तुम्हाला महापुरुषांची प्रेरणा घेणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, आता निवडणुका संपल्या आणि रिझल्ट पण आलं, आणि आता नवीन सरकार पण स्थापन होईल, आणि अशा अनुषंगानं आता तुम्हाला जोरामध्ये या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. कुठल्याही प्रमाणामध्ये तुमचा वेळ जो आहे तो तुम्ही वाया घालवू नका. नेहमी आनंदित रहा, सुखात रहा, आपली काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या, एक दुसऱ्यांची काळजी घ्या, एक दुसऱ्यांना मदत करा, आणि सुखाने आनंदाने हा जीवन व्यतीत करा. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.